या शहराचे महाराष्ट्राला भूषण वाटेल असे IAS कोचिंग सेंटर पालिकेने अंबरनाथ शहरात सुरू केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर प्रशांत रसाळ काय म्हणाले ते ऐकूया. सर, एक अत्यंत महत्त्वाची आणि अंबरनाथकरांसाठीच नाही तर महाराष्ट्राला एक आनंददायी आहे. आपले ते IAS कोचिंग सेंटर आपण जे चालू केले, ती संकल्पना कोणाची आणि त्यामागे नेमका काय उद्देश आहे? महाराष्ट्र शासनाची नेहमीच अशी आग्रही भूमिका राहिलेली आहे की मराठी मुलं किंवा महाराष्ट्रातील मुलं हे IAS मध्ये आपला टक्का वाढला पाहिजे. केवळ दिल्लीला गेलं तरच IAS होतं असं गैरसमज माझ्यापासून अनेक विद्यार्थ्यांच्यामध्ये असा आहे की दिल्लीमध्ये गेलं किंवा इंग्लिशमध्ये बोललं तरच फक्त IAS होतं, नाहीतर IAS होत नाही. आणि हे सामान्य विद्यार्थ्यांच्या कुवतीचीच काम नाही, कारण दिल्लीला जाणं, खर्च होणं, राहणार कुठे, हे सगळं आवाक्याच्या बाहेरचं वाटतं. त्यामुळे अतिशय गुणवत्तावान मुलं योग्यता असूनसुद्धा IAS वाटेला जात नाहीत. सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं असं मत पडलं की आपण या शहरामध्ये एक कोचिंग अकॅडमी सुरू केली पाहिजे. सो आमच्याकडे एक इमारत ऑलरेडी बांधून बऱ्यापैकी तयार झालेली होती की जिथं आम्हाला स्पर्धा परीक्षा केंद्र काढायचं होतं. खासदार साहेबांनी सांगितलं की आपण स्पर्धा परीक्षा काढताना MPSC असेल, सेलटेक्स असेल, असिस्टंट असतील किंवा वर्ग 2, वर्ग 3, बँकिंग वगैरे अशा फंदात नको पडायला. आपण स्वप्न बघायची तर ती मोठी स्वप्न बघितली पाहिजेत. मग त्या इमारतीमध्ये अजून काही मॉडिफिकेशन्स करूया, एक मजला अजून वाढवूया, ह्या विचारानं आम्ही काही प्रपोजल्स तयार केले आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी DPTCमधून त्याला निधी पण तात्काळ मंजूर केला. कोविडच्या कामामध्ये थोडासा वेळ पण रिकामा होता, त्या काळामध्ये ही कामे आम्ही सगळी सिव्हिल कामं सगळी पूर्ण करून घेतली. ही कामं केल्याने लक्षात असलं की अरे बांधकाम झालं आहे पण आतमध्ये IAS अकॅडमीला लागणारं फर्निचर हे आपल्याकडे काहीच नाही आहे. त्यानंतर आम्ही शासनाच्या काही SISCची अकॅडमी आहे, ठाण्याला CT देशमुख अकॅडमी आहे, पुण्याचं यशदा आहे, ज्ञान प्रबोधिनी आहे, चाणक्य मंडळ आहे अविनाश धर्माधिकारी सरांचं, स्टडी सर्कल आहे, अशा अनेक 10 ते 12 कोचिंग अकॅडमीला प्रायव्हेट सगळ्या आम्ही भेटी दिल्या. लक्षात असं आलं की प्रत्येक विद्यार्थ्याला जवळजवळ 2 लाख रुपयांची वर्षाला क्लासची फी होते, शिवाय त्याचं राहणं, खाणं, जेवणं, हे विचार केला तर 3-1 लाखपर्यंत हे बजेट MPSC असे, UPSC असं कुठलंही जातं. एवढा पैसा खर्च करून कोणीच करणार नाही आणि ते गुणवत्ता असून पण मुलं मागं पडतील. आम्ही मग खासदार साहेबांना भेटलो, जिल्हाधिकारी महोदयांना भेटलो आणि सांगितलं की आम्हाला ह्याचं फर्निचरसाठी पण काही निधी लागेल. सो आम्ही त्याचा DPR तयार केला आणि 4 कोटी रुपयांचा निधी आपण त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांनी मंजूर केला. हे करत असताना आम्ही गुणवत्तेमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही केलेलं. आपण या ठिकाणी अवश्य भेट द्यावी. मुलांना अभ्यास करताना दिवसभर बसायचं आहे हे कन्सिडर करून आपण तिथल्या खुर्च्या ज्या आहेत, त्या स्पंज असेल, लाकूड असेल, ते कुठलं असेल चांगलं निवडल्या. प्लॅस्टिक खुर्च्या, प्लॅस्टिक टेबल हे आम्ही जरी किमतीने कमी होते तरी आम्ही अवॉइड केले, कारण मुलं IAS अभ्यास करणारी कंटिन्युअस 8-8 तास अभ्यास करतात, 8 तास 12 तास. सो त्यांना ते ॲटमॉस्फिअर आपण दिलं पाहिजे. सो ते आम्ही दिलं. आता हे चालवणार कोण? कारण आम्ही ह्याचं भाडं जेव्हा ठरवलं शासनाकडून, ते भाडं 2.5 लाख रुपये दर महिन्याला येत आहे आणि नॉन रिफंडेबल डिपॉझिट येत आहे ते 1.5 कोटी रुपये येत आहे. मग 1.5 कोटीचं व्याज 2 लाख रुपये आणि हे भाडं जवळपास 2 लाख, तर 4 लाख रुपये तर महिन्याला खर्च येतो आहे. प्राध्यापकांचा खर्च वगैरे सगळा जर पकडला तर हा खर्च इस्टिमेटेड आमच्या व्हॅल्यूनुसार वर्षाला 1 कोटी येत होता. म्हणजे एजन्सी 1 कोटी रुपये घालेल, ती एजन्सी मुलांच्याकडून किती घेईल? आमची 100ची कपॅसिटी आहे, 100 मुले काय दरवर्षी पहिल्या दिवसापासून येणार नाहीत. जर 25 मुलं आली तर पर हेड 4 लाख रुपये वर्षाला फी आकारली जाईल. मग पालिकेच्या संस्थेमध्ये 4 लाख फी देऊन कोण येणार? तर कोणी येणार नाही आणि आपलं हे स्वप्न हवेतलं स्वप्न हवेतच जाणार. ह्या ही अडचण निर्माण झाली. मग आम्ही असा विचार केला की जर शासनानंच हे चालवलं तर काय होईल. आम्ही यशदाला गेलो, जिल्हाधिकारी साहेबांनी पण खूप मार्गदर्शन केलं आणि यशदा हे मोठं सेंटर आहे महाराष्ट्रातलं. आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्यांनी असं सांगितलं की हे प्रशिक्षण केंद्र तुम्ही चालवा, परंतु शासनही हातात घेऊ शकत नाही, कारण आम्ही फक्त ट्रेनिंग देतो अधिकारी झाल्यानंतर, अधिकारी होण्यासाठीचं केंद्र कुठलंच नाही आहे. मग आम्ही शासनाचं एक सेंटर आता आहे SISC, ज्याला म्हणतात स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर, हे SISCला गेलो. मुंबईला त्यांचं मुख्य ऑफिस आहे आणि त्यांचे नागपूर, कोल्हापूर आणि पुणे अशा 3 ठिकाणी ब्रँचेस आहेत. आम्ही त्यांना हा प्रकल्प दाखवला आमचा सगळा की आम्ही हे सुरू केलं आहे. त्यांनाही खूप आश्चर्य वाटलं की नगरपालिकेनं एवढं मोठं आवाढव्याशी वधनुष्य का उचललं असेल. मग त्यांना आम्ही सांगितलं की IAS साठीचं हे शहर, अशी आम्हाला ओळख निर्माण करायची आहे या शहराची. मग प्रधान सचिव उमेशचंद्र सरंगी सरांच्याकडे एक सादरीकरण झालं या पूर्ण प्रकल्पाचं आणि सरांना हा प्रकल्प खूप आवडला, त्यांनी इंटरेस्ट घेतला आणि सविस्तर प्रकल्प अहवाल आम्ही सादर केला. हे सादर करताना आम्ही सांगितलं की शासनाकडून आम्हाला पैसे नको आहेत, पैसे तुम्ही आम्हाला खूप दिलेत, परंतु गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी प्राध्यापक मंडळ, चालवणारा स्टाफ आणि विद्यार्थी गुणवत्तेचे, कारण फक्त अंबरनाथच्या मुलांनी इथे यावं आणि अभ्यास करावा असा आमचा उद्देशच नाही आहे. शासनाचं धोरण आहे की मराठी महाराष्ट्रीय मुलांचं प्रमाण वाढलं पाहिजे. नागपूरमधला मुलगा असेल, गडचिरोलीचा मुलगा असेल, तो सुद्धा इथे येऊ शकतो, अभ्यास करू शकतो. स्टेट लेवल एंट्रन्स घेण्यात येते, मग
मग आम्ही सरकारला सांगितलं की स्टेट लेवल एंट्रन्समधून आलेली मुलं असतील त्यांना तुम्ही विकल्प द्या की तुम्हाला अंबरनाथच्या सेंटरमध्ये यायचं आहे का. सो ह्यावर्षी परीक्षा ऑलरेडी झालेली होती तरीसुद्धा 25 मुलांनी प्रेफरन्स दिला की आम्हाला अंबरनाथला येऊन शिकायचं आहे. आणि रेसिडेन्शियल फॅसिलिटीसुद्धा आपण देतो आहे. इतर जी केंद्रं आहेत, नागपूरचं आहे, कोल्हापूरचं किंवा पुण्याचं आहे, मुंबईचं आहे, कुठेही निवासी प्रकल्प कुठेही नाही आहे. मुलांनी बाहेर राहायचं, बाहेर जेवायचं आणि मग यायचं. पुन्हा खर्च वाढतो, पुन्हा वातावरण मिळत नाही, जाण्यायेण्यामध्ये वेळ जातो. हा विचार केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपण वसतिगृह पण मांडलं पाहिजे. सन्माननीय खासदार साहेबांनी 4 कोटी रुपये त्यासाठी आम्हाला फंड्स पण दिला. आता आमचं इस्टिमेट तयार होतं आहे, 2-3 महिन्यामध्ये टेंडर पण निघेल. पुढच्या वर्षी मार्च 24 पर्यंत आमचं वसतिगृहसुद्धा असेल. आत्ता आम्ही तात्पुरती मुलांना सोय केलेली आहे. 25 मुलं आत्ता आमच्याकडे ॲडमिशन झालेले आहेत आणि 25 च्या 25 मुलांना राहण्याची, जेवण्याची, नाश्त्याची सगळी व्यवस्था आपण केलेली आहे. संपूर्ण अद्यावत लायब्ररी, जी पुस्तकं लागतात, ती सगळी पुस्तकं आपण घेतलेली आहेत आणि प्राध्यापक वर्गाची अपॉइंटमेंट पण झालेली आहे आणि आत्ता 8 मुलं हजर पण झालेली आहेत. साधारणपणे 1-15 दिवसामध्ये क्लासेसचा पहिला क्लास सुरू होईल तो. अच्छा, विद्यार्थी हा महाराष्ट्रातला कोणीही त्याच्यासाठी अर्ज करू शकतो, ते एंटरन्स पास झाल्यानंतर येऊ शकतो. ते एंटरन्स कधी असते, त्यासाठी विद्यार्थ्यांना काही पैसे भरावे लागतील का, त्यांना काही खर्च येऊ शकतो का, त्याबद्दल काय सांगा. राज्य शासनाची SIIC संस्था जी आहे मुंबईतली, ती ही परीक्षा घेते. त्यांची वेबसाईट आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन असतं. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये दरवर्षी ही परीक्षा होते की ज्याला IAS व्हायचं आहे त्यांना ती एंट्रन्स एक्झाम द्यायची आणि एंट्रन्सच्या थ्रूच ते अर्ज स्वीकारले जातात आणि परीक्षा दिली जाते. त्यामध्ये कुठलाही कोटा नाही आहे, कारण कोटा ठेवला तर मग परत ते गुणवत्तेच्या मुलांना डावललं जाण्याची शक्यता राहते. त्यामुळे आपण कोणताही कोटा ठेवला नाही आहे. गुणवत्तेची मुलं राज्यामधून कुठूनही यावीत, त्यांना इथं ॲडमिशन दिलं जातं. आणि 100 जागा आम्ही ठेवलेत. पहिल्या वर्षी आम्ही असा निर्णय घेतला की कुठलंही आरक्षण पण घ्यायला नको, पूर्ण मेरिटनंच मुलं आली पाहिजेत आणि त्यांना संपूर्ण इथं आम्ही सगळं फ्री देतो आहे. पुढच्या तुम्ही वरतून मानधन पण काही देता असं कळलं. आणि स्थानिक जे जिल्ह्यातले असतील, अंबरनाथ आणि ठाणे जिल्ह्यातील, त्यांच्यासाठी पण काही रिझर्वेशन आपण ठेवणार आहोत का इथे. सध्या 25 ॲडमिशन झालं आहे, तर 25 आपण कुठले आरक्षण ठेवलेलं नाही आहे. परंतु 1-20% आरक्षण, म्हणजे 100 आमची स्ट्रेंथ आहे, 100 पैकी 20% लोक हे अंबरनाथ शहरामधली असतील, पण त्यांनी एंट्रन्समधूनच यायचं आहे. एंट्रन्सला पास झाला तरच तो म्हणता येईल की त्याची योग्यता आहे, UPSC परीक्षा देण्याची योग्यता आहे. कारण योग्यता नसताना केवळ 20%मधून कोटा भरण्यासाठी आपण कुणाला देणार नाही आहे. त्यांनी ते एंट्रन्स परीक्षा द्यायची आणि परीक्षेतूनच यायचे. त्याला संपूर्ण फी माप, काहीच पैसे हा प्रकारच नाही या ठिकाणी. म्हणून आम्ही हे प्रायव्हेट एजन्सीला दिलेलं नाही आहे, शासनाला दिलं आहे. सगळा खर्च, हाऊसकीपिंगपासून लाईट बिलापर्यंत, सगळ्यांचे पगार, सगळ्यांच्या पुस्तकांचा सगळा खर्च आम्ही स्वतः करतो आहे, पालिका करते. हे राज्यातलं एकमेव उदाहरण आहे की पालिका करते. जवळपास 13,500 स्क्वेअर फुटाचा हा बिल्टअप एरिया आहे, G+2 असं संपूर्ण अद्ययावत आहे. जे फॅकल्टी येतील मुलांना शिकवण्यासाठी, त्यांना मुक्कामाची जर गरज पडली की रात्र खूप झाली, मुलांच्या शंका असतात, लेक्चरनंतर खूप प्रश्न असतात, त्यांना थांबावं लागलं, तर थांबण्यासाठी सुद्धा अद्ययावत व्यवस्था त्याच ठिकाणी आम्ही केलेली आहे. त्यांचं थांबणं, नाष्टा, जेवण सगळ्यांचं, किंवा काही VIPs आले, आमच्याकडे असं पण प्लॅनिंग आहे की सिनियर मोस्ट IAS अधिकारी आहेत महाराष्ट्रातले किंवा IPS अधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा इथे येऊन मुलांना गाईड करावं. त्यासाठी आम्ही अनेक अधिकाऱ्यांशी सध्या बोललेलो आहे आणि ते सगळे तयार पण आहेत की आठवड्यातून एक लेक्चर किंवा रविवारचं एखादं लेक्चर, मोटिवेशनल लेक्चर हे आम्ही त्या ठिकाणी घेऊ. आल्यानंतर त्यांचीसुद्धा राहायची गरज पडली, त्यांच्या सर्वांची राहण्याची व्यवस्था, कॉन्फरन्स हॉल अत्यंत अद्ययावत आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. खरोखर अत्यंत चांगली आणि आनंदाची बातमी आहे. याचा खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील, आपण ज्या पद्धतीने प्रयत्न केला, खरोखर मराठी टक्का यात वाढू शकतो. मात्र तितकाच प्रतिसाद आपल्याकडून सुद्धा मिळाला पाहिजे, कारण शासनाकडून 100% फ्री देते आणि महाराष्ट्रातली मला वाटतं पहिलीच नगर परिषद आहे की ज्यांनी हा उपक्रम राबवला आहे. खरोखर याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घेतला तर खूप चांगलं होऊ शकतं. सर, खरोखर अत्यंत चांगली योजना आपण राबवलेली आणि